शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला। वयाच्या 20व्या वर्षी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यापासून ते जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी आपली सत्ता आणि शक्ती जनकल्याणासाठी राबवली। शाहू महाराजांनी सत्तेला सेवेचं आणि ध्येयाचं साधन बनवलं, त्यामुळे ते समाजासाठी दीपस्तंभच होते असं इतिहास तज्ञांचं मत आहे। महात्मा फुलेंनी बहुजनिताय बहुजन सुखाय या सूत्राप्रमाणे बहुजनांचा उद्धार सर्वांगीण उद्धार करण्यासाठी जे काम केलं तेच काम शाहू छत्रपतींनी आपल्या कृतीतून पुढे नेलं। मोफत शिक्षण करून तो राजा थांबला नाही, तर ते शिक्षण सक्तीचं त्याने केलं। त्यामुळे शाहू महाराजांना जनतेचा सेवक शिपाई किंवा शेतकरी म्हणून घेण्यात सार्थ अभिमान वाटत असे। खरं तर ते लोकसेवकच होते आणि त्याच नात्यानं त्यांनी लोकहितासाठी राज्यकारभार पाहिला। सामान्य माणूस जागा व्हावा आणि त्यानं आपले हक्क मिळवावेत अशी त्यांची इच्छा होती। शिक्षण प्रसार आणि समान संधी हा त्यांच्या राज्यकारभाराचा मुख्य गाभा होता। बहिष्कृत समाजासाठी बहुजन समाजासाठी घेतलेले निर्णय शिक्षण असू दे, त्यानंतर त्यांचे शेतीच्या विषयीचे धोरणं असू देत, ही आज फक्त त्या संस्थानापुरती मर्यादित राहिलेली नाहीत। त्या निर्णयांचं प्रतिबिंब हे सगळ्या भारतभर उमटलेलं आणि त्याच्यामुळंच आज शाहू महाराजांची महती ही हरियाणापासून उत्तर प्रदेश, बिहार, कानपूर, मध्य प्रदेश तसंच खाली कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा पटली गेलेली आहे आणि त्यांच्या विचाराचं जागरण आणि त्यांची स्मारकं त्या ठिकाणी उभारलेली आहेत। हे शाहू महाराजांनी घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयांचं यश आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। अशा या राजाला आयबीएन लोकमतचा मानाचा मुजरा। व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत ऐरेकरसह प्रताप नाईक, आयबीएन लोकमत, कोल्हापूर।